या छोट्याशा विश्रांतीनंतर आपण लगेच आपल्या दुसऱ्या सत्राला सुरुवात करूया. मी डॉक्टर राजश्री खटावकर बापू गावकर, प्राध्यापिका डॉक्टर शोभा चाळके, साक्षी चोखे या सगळ्यांना स्टेजवर येण्याची विनंती करते. मी बापू गावकर सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्ते, माझं पेट नेम बाबू गावकर पण प्रत्यक्षात माझं नाव श्रीकांत शंकर गावकर. मी मुंबईचा राहणारा आहे. माझे इथे कोल्हापूरमध्ये बदली झाली 12 वर्षांपूर्वी. कोल्हापूरला उदळेवाडीला विमानतळ आहे, ते डेव्हलप करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटने जे लोक नेमले होते त्यात मी सुद्धा होतो आणि त्यासाठी मी इथे आलेलो. इथे आलेलो असताना थोडस मला असं वाटलं की कोल्हापूर थोडं सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक विभागात पहिल्या फेरीत प्रथम क्रमांक मिळवत, त्यामुळे म्हटलं आपणही यांच्यात थोडा सामाजिक होऊ. खर तर मला मराठी बोलणं अवघड जातं. मराठी बोलणं एक वेगळं ट्युनिंग असतं आणि ते ट्युनिंग मला येतं. पण इथे हे माझ्या पुढचे जे दोन वक्ते बोलले होते तशी भाषा मला काही जमणार नाही आणि त्याबद्दल मी आपल्या सर्वांची माफी मागतो. माझे मित्र अनिल ममाने यांच्या दोस्ती खातीर मी इथे आलो आणि मला म्हटले तुम्ही एवढं निर्मिती क्षेत्रात वावरता तर तुम्ही दोन शब्द बोला. निर्मिती क्षेत्रात वावरणारा माणूस हा नेहमी पडद्याच्या मागे असतो, पडद्यावर नसतो. पण आता तुमच्या समोर मला यायला लागलं. निर्मिती करताना पहिली गोष्ट आपल्याला काय करायचंय ते बघायला लागतं, त्यानंतर कोणाकडून करून घ्यायचंय ते बघायला लागतं आणि त्याच्यानंतर करणार कोण ते बघायला लागतं आणि त्यानंतर ते कोणाला दाखवायचं त्याचा विचार करायला. आता ते करताना त्याचा जो सगळा ढाचा आहे त्या ढाच्याला लागणारे सगळे आपल्याला व्यवहार जो आहे तो पूर्ण आत्मसात करावा लागतो. इथे बऱ्याचदा असं लोक म्हणतात की निर्माता जगला तर कलाकार जगेल. पण कसं आहे, कलाकार जगला तर निर्माता जगेल असं माझं म्हणणं आहे. कारण काय आहे, कलाकार सांगत असतो हो साहेब हे असं आहे बघा, हे असं केलं ना तर असं होईल. त्याने जर काही सांगितलंच नाही तर निर्माता काय पैसे घेऊन फक्त बसणार पेटी घेऊन, बाकी त्याला काय माहीत नाही. आणि मी सुद्धा असं ते ब्लाइंडली होतो. मग अशी नाव घेतलं जगदीश खेबोडकरांचं, आदरणीय जगदीश खेबोडकर खूप महान गीतकार होते आणि त्यांच्याकडे काम करणारा एक मराठी माणूस मी पाहिलं की जो सरोद मध्ये आहे ना कैची घेऊन केस कापत बसला होता. त्याने जवळजवळ 25 वर्ष खेबोडकरांसोबत काढली होती. असा माणूस जेव्हा मला भेटला आणि तो मला म्हटला हो साहेब हे असं क्षेत्र असतं हे असतं, म्हणलं अरे यार आपला मराठी माणूस खूप मागे आहे आणि तो मागे का तर विश्वास नाही. म्हणून म्हटलं चल मुलं भेट तू, थोडस त्या भाषेत बोलतो, चल मुलं भेट काय लागेल ते बघू. आणि तेव्हा आपला गावगाडा नावाचा चित्रपट तयार झाला. तो गावगाडा चित्रपट तयार करताना निर्माता म्हणून मला
एक अभिमान आहे की कोल्हापुरातल्या लोकांना घेऊन मी तो चित्रपट पूर्ण केला आणि तो पश्चिम बंगालला एव्हरेस्ट फिल्म फेस्टिवल मध्ये बेस्ट सोशल फिल्मचा अवॉर्ड मिळवण्यापर्यंत आपण गेलो. आपण बाहेर सुद्धा फॉरेन मध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपण चित्रपट पाठवला होता. याच्या आधी आपण कुंपन नावाचं चित्रपटासाठी पडद्याच्या पाठीमागे सहकार्य केलं होतं. त्याच्याही आधी सेवन जोकर्स नावाचा चित्रपट जो मुख चित्रपट आहे, मग असं सांगितलं की गावामध्ये सुतार असतो, कुंभार असतो, चर्मकार असतो, तर त्या सगळ्या अनुषंगाने आपण एक सेवन जोकर्स नावाचा चित्रपट बनवलाय आणि ते संसार झालेला आहे, पण तो रिलीज झाला नाही, काही तांत्रिक अडचणी होत्या. तर चित्रपट बनवताना चित्रपट बनवण्याने मला असं वाटायला लागलं की फार सोपं आहे, पण तो रिलीज करायला गेलं थिएटरला की रिलीज करताना ना बऱ्याचशा अडचणी निर्माण होत्या. मग काही लोक असे विचारत आहेत की त्याच्यात तो बाबा कास्टिंग कोण आहे, कास्टिंग कोण? अंकुश चौधरी. आता कसं आहे, अंकुश चौधरीला घेऊन चित्रपट बनवता येतो, पण त्याचं जे मानधन आहे ना ते आपल्या देशाला परवडलं पाहिजे. सिद्धार्थ जाधव सुद्धा येणार बोलवल्यानंतर, पण आपल्याला त्याचं बजेट परवडलं पाहिजे. जर बजेट परवडणार नसेल त्या लोकांना घेऊन आपल्याला जमणार आहे काय? आपल्याला मी असे इथे कोल्हापूरमध्ये उदाहरणं पाहिली की त्यांनी घरदार शेती विकलेली आणि आजच्या तारखेला ते क्या असतात, तर अशी परिस्थिती नाही पाहिजे ना समाजामध्ये. असे तुमच्यासारखे अनेक कलावंत असतात की ज्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन करायचं आणि ते प्रोत्साहन कोण करतं? तर एक सामान्य घरातून पुढे गेलेला व्यक्ती असतो, जसं थोडस का होईना फायनान्शियल बॅकग्राऊंड चांगलं असतं तो बोलतो अरे ठीक आहे चल काय होते तुला हे करायचं ना. तर मी परवाच्या दिवशी दशावतारी नाटक केलं. दशावतारी नाटक किती लोकांना माहित आहे, कदाचित कोल्हापुरात माहीत नसेल. कोकणात हा प्रकार चालतो सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, सिंधुदुर्गात बऱ्याच ठिकाणी. तर तिथे मी कॉलेजचे एक 10 मुलं घेतली, त्यांनी ते ठरवलं होतं. मला म्हणले काका असं असं करायचं, म्हटलं ठीक आहे. वाहनाने किती खर्च येईल? तर एक 25,000 रुपये लागतील वाहनाने, म्हटलं ठीक करा. तर तो 25,000 रुपये खर्च केल्यानंतर त्यांनी आहे ना सार्वजनिक सत्यनारायणची पूजा होती तिथे ते केल्यानंतर आहे ना मला वाटतं पहिल्याच फटक्यात आहे ना ते 25,000 रुपयांना लोकांनी 500-500 रुपये दिले आणि 25,000 रुपये माझे मला मिळाले. पण कसं आहे ही एक आहे ना आपल्याला ऊर्जा मिळायला लागते की ती मुलं करणार, पैसे लावतोय मी ती मुलं करणार हा मला कॉन्फिडन्स असावा पाहिजे. तसा निर्मात्याकडे ना प्रत्येकाकडे कॉन्फिडन्स असावा. काही लोक कसे असतात, मी डायरेक्टर आहे, मी हे केलंय असं करणार आहे, आपल्याकडून घेतात सगळं नंतर आपल्याला लावतात कामाला. तसं काही कामाचं नाही. प्रॉपर आहे ना ही एखादी, आता त्या मॅडम म्हटल्या की मला एखादी शॉर्ट फिल्म बनवायची आहे, तर शॉर्ट फिल्म बनवायची आहे तर शॉर्ट फिल्मला काय काय लागतं? एक चांगला डायरेक्टर लागतो, चांगलं लाईटच लाईटमन लागतात, ते सगळं नियोजन आहे ना आपल्याला तंत्रज्ञान, ते व्यवस्थित बसवून सगळं करावं लागतं. त्यानंतर ते सगळं प्रत्यक्षात पडद्यावर येतं. तर आज या सगळ्या परिस्थितीला सामोरा गेलेला मी एक छोटासा निर्माता आहे आणि ही व्यवस्था बघत असताना मग बरेचसे चॅनलवाले असतात, तुम्ही बाबा एक कोटी रुपये लावले, माझ्याकडे 1 कोटी रुपयाचा ऑडिट रिपोर्ट आहे, असं असताना देखील एखादा चॅनलवाला सांगतो की 30 लाखाला देणार का? 30 लाखाला तुला देणार तर 70 लाखाचं काय करू? तर असं बऱ्याचदा होत असते. तर निर्मिती चित्रपट व्यवसाय हा चांगला आहे, पण तो कशाबरोबर खाला पाहिजे त्याला महत्व आहे. खाला पाहिजे म्हणजे कसं आहे, पुढे काय,
रिलीज करायचं आहे तर रिलीज करताना बाबा आपल्याला 100 थिएटरला लावायचा चित्रपट, तर 100 थिएटरला लावताना आपल्याला किती खर्च येईल. एखाद्या चॅनलला द्यायचंय तर चॅनलवाला आपल्याला काय म्हणतोय, मला असं सुद्धा ऑफर आली एका चॅनलवाल्याकडून की पैसे आम्ही देणार, पण हे जे डायरेक्टर आहे निर्माता आहे सगळ्यांची नावं काढून टाकणार, आमची नावं लावणार. अरे मग तुमची नावं लावणार तर आम्ही काय येडे होतो का चित्रपट बनवायला. या परिस्थितीतून निर्मात्याला जावं लागतं. हे जे काय मी बोलतोय ऍक्च्युली बोलणं म्हणजे भाषणाविषयी माझा नाहीच मुळात, पण केवळ आहे ना मला इथे उभं केलं आणि अनिल मामाने सांगितलं की बाबा तू जे धक्के खालेत ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे म्हणून तू बोल, म्हणून हे शब्द मी बोलतो. अशा काही गोष्टी असतात. निर्माण एखादी गोष्ट निर्माण करणं फार सोपं आहे, पण ते मार्केटमध्ये उतरवणं डोक्याच्या बाहेर झालेलं आहे आजच्या तारखेला. तुमच्याकडे असंख्य मीडिया आहे, तुमचं काही युट्यूब चॅनल आहे, बरंच काय काय आहे माध्यम, पण त्याच्यातूनही आहे ना तुम्हाला अनेक धक्के खावे लागतात. असं सुद्धा मला एक धक्का आला होता की अहो साहेब काय नाही तुम्ही सांगताय एवढे पैसे लागले, पण आहे ना एवढे काय पैसे लागले नसेल, कमीच लागले असेल. अरे बाबा मानधन आहे ना 2 वर्ष कोरोनामध्ये गेली, व्याज किती झालं विचार केला काय. अशा पण परिस्थितीला सामोरं जावं लागलं. तर निर्माता होण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला ती स्टोरी, ते जे आपले सगळे कार्यकर्ते असतात ना त्या कार्यकर्त्यांचा अभ्यास माहिती असावं लागतं. नाहीतर असे सुद्धा कार्यकर्ते आहेत की चुना लावतात आणि नंतर निर्मात्याला सांगतात बस बोंब जातात. कारण मला आलेला अनुभव सांगतो मी, ते गेल्या महिन्यातच मराठी चित्रपट निर्माता संमेलन सुरू, हे संमेलन अशा परिस्थितीत होत की मराठी चित्रपट निर्माता महामंडळ बनवलं होतं, त्याचे देवेंद्र काय त्यांचं नाव देवेंद्र मोरे नावाची व्यक्ती होती आणि त्यांनी ते महामंडळ बनवलं. मला सांगितलं अरे भाई काय नाही तू चित्रपट केलाय ह्याच्यात जरा आघाडी घे आणि मग आपण ते रिलीज करूया असं करूया तसं करूया. संमेलन झालं यशस्वीपणे पार पाडलं, काही मुंबईला गेले विसरून गेले. अशा काही गोष्टी असतात. तुम्हाला असे पण लोक सांगतात की महाराष्ट्र शासनाचं अनुदान मिळेल तुम्हाला पिक्चर बनवा पैसे लावा. चित्रपट रिलीज झाल्यानंतर अनुदान मिळणार की रिलीज करायच्या अगोदर अनुदान मिळणार हेच माझ्यासारख्या सामान्य माणसाला माहिती नाही. काय करू त्याचा अभ्यास केल्यानंतर मला असं निदर्शनाला आलं की बाबा तू चित्रपट रिलीज करावा लागतो तो सेन्सर म्हणजे काय बोलत रिलीज करून मग ते महाराष्ट्र शासनाला हे सगळं प्रपोजल द्यावं लागतं, त्याच्यानंतर तुमची सेटिंग असेल तर तुम्हाला 2 पैसे मिळतील. असे काही धक्के असतात हे तुमच्या मग त्या शॉर्ट फिल्म मध्ये असू दे नाटकामध्ये असू दे किंवा चित्रपटामध्ये असू दे. जाऊबाई जोराच्या वेळेला माझ्याकडे संतोष कनेकर नावाचं सुप्रसिद्ध म्हणजे आता सुप्रसिद्ध आहे तो बिचारा 5 मजले चढून आहे ना माझ्या घरी यायचा आणि जिन्यात बसायचा. 5 माझी बिल्डिंग माडाची आहे तर माडाच्या बिल्डिंगला लिफ्ट नसते, तो लिफ्ट नसल्यामुळे 5 जिने चढून यायचा थकायचा आणि 225 स्क्वेअर फीटचं घर. त्याच्यात कसं 4 मुलं आली कॉलेजची तर ते जिन्यातच बसतात, असं तो बिचारा चौकड्यानं घेऊन यायचा जिन्यात बसायचा आणि मला म्हणायचा भाऊ आहे तू पैसे लाव. म्हणता या पिक्चरचा नाटक चालेल की नाही रश. शेवटी मी पाय काढला त्याचा आणि नंतर जाऊबाई थोडं तुफान चाललं. अशा काही गोष्टी असतात की वेळ माणसाची तेव्हा कुठे काय होईल सांगता येत नाही. आता याच्यात राहता प्रश्न कलाकाराचा. कलाकार हा कसा असतो त्याने त्याचं गुणाने ना तो परिपूर्ण असावा लागतो.
म्हणजे एखाद्या एखादी भूमिका करायची तर त्या भूमिकेमध्ये ना तो गेला पाहिजे, मुरला पाहिजे. माझ्या एका चित्रपटामध्ये दारुड्याची भूमिका केलेली आहे, पण मला खरोखर अभिमान आहे त्या कलाकाराचा की त्याचा आहे ना नवरात्रीचा 9 दिवस उपवास होता त्यावेळेला, आणि त्या 9 दिवसामध्ये ना तो दारुड्याची भूमिका करत होता. इतका मस्त भूमिका केला. असे काही म्हणजे कलाकार असतात की जे त्या त्या वेळेला ना त्या त्या गोष्टी करत असतात. एक काळ असा मी चित्रपट सृष्टीशी का जवळ आलो, एक काळ असा होता मी परळचा राहणारा, माझ्या समोरच्या बिल्डिंग मध्ये शिवाजी साटम, बाजूच्या बिल्डिंग मध्ये केदार शिंदे आणि नाक्यावर अंकुश चौधरी असे लोक राहत होते. आणि त्या काळात माझा दुधाचा व्यवसाय, सगळ्यांकडे दूध टाकायला जायचो आणि दूध टाकताना त्या दिवशी माया जाधव म्हटली की बाबू गावकर एकेकाळी माझ्या घरी दूध टाकत होता, आज तो निर्माता आहे, मला अभिमान आहे. तसं असतं, तुम्हाला पुढे जायचं तर धक्काबुक्की खावी लागते, कारण असं अचानक मिळत नाही की उठलो फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित झालो असं काय होत नाही. आपल्याला त्यासाठी प्रयत्न करावे लागतात, मग ते कुठल्याही स्वरूपाचे असू दे. आता एक गावगडा विषय आहे, तर तो विषय कसा आला तर मी मगाशी सांगितलं की कोल्हापूर एअरपोर्टला मी एअरपोर्ट डेव्हलप करण्यासाठी आलो, माझी बदली झाली, पण तिथे यांना पाणी सुद्धा मिळत नव्हतं. ते पाणी प्यायचं, चहा प्यायचं तर खाली उजळेवाडीत यायला लागायचं. उजळेवाडीत आल्यानंतर आहे ना ते चहा पीत बसायचो आम्ही, एक ड्रायव्हर, दोन माझ्याबरोबर लेबर असायचे आणि तिथे आम्ही चौघेजण चहा पीत असायचो. तर तिथे आहे ना ते बाजूला देऊळ होतं, तिथे ते गावगडा आला. ते गावगडाला म्हणजे याला काय म्हणतात, कारण माझं बालपण मुंबईत गेलंय आणि मला थोडी म्हणजे रॅश वागायची सवय, मग त्या शब्द म्हटले काय प्रकार आहे बघूया. तर बघायला गेलो तर मला म्हटले साहेब याला गावगडा म्हणतात आणि हा आता याची पूजा करणार आणि रात्री हा गोकुळ शिरगावला सोडणार, उजळेवाडीच्या पुढे गोकुळ शिरगाव. म्हटलं तिथे झाल्यावर गेल्यावर काय करणार, तर ते म्हटले हा तिथनं रात्री पूजा करणार आणि पुढच्या गावात सोडणार. अरे हा भयानक प्रकार आहे, तर बोलू मला सोडताना बोलवा. मग रात्री त्यांनी मला बोलवलं की त्यांच्यासोबत रात्रभर राहिलो, पाहिलं ते कसं कसं काय काय करत. आणि मग घरी आल्यानंतर एका मित्राला म्हटलं अरे यार हे असं असं चालते आणि हे कुठेतरी यांना थांबायला पाहिजे. तुला अहो साहेब असं नसते, गावगडाला की गावाची स्वच्छता होते, मग गाव सगळा एकत्र होतो, मग त्यांचं खाणं पिणं असतं, ठीक आहे ना. पण बोललो आपल्या गावात आलं तर आपल्या पुरता मर्यादित ठेवा, दुसऱ्याला कशाला त्रास द्यायचा. तर त्या अनुषंगाने मी तो चित्रपट बनवला आणि मग तिथे काही सामाजिक विषय मांडले. म्हणजे कसं आहे की तुमच्या दरवाज्यात येणारे देऊत असतील, ते देवदासीला तुम्ही छोटस तांदूळ घालता, ती देवदासी तांदूळ घेते, काहीतरी बोलते आणि ती पुढे जाते. तिचे काही भाव असतात ना, ते आकाशातून पडून देवदासी झालेले नसते. किंवा काय बोलतात तर मुंबईच्या भाषेत बोलायचं तर त्या छक्का बोलतात, इथं काय बोलतात वेगळाच काहीतरी शब्द आहे. तो येतो बिचारा टाळी वाजवतो, टाळी वाजवल्यानंतर म्हणजे समजा सिग्नलला असेल तर टाळी वाजवतो, टाळी वाजवल्यावर रुपये 2 रुपये आपण त्याला देतो, पण त्याच्या काही भावना असतात, तो काय असाच झालेला नसतो. त्या अनुषंगाने आपण तो सामाजिक चित्रपट बनवला. कसं आहे आपल्या अवतीभोवती काय गोष्टी घडत असतात आणि त्या कशा घडत असतात त्याचा आपण ना अभ्यास केला ना आणि थोडं वाचन केलं ना त्या त्या गोष्टीवर, त्या त्या गोष्टी आपल्याला आत्मसात करता आल्या पाहिजेत. म्हणजे कसं आहे
आता माझ्याकडे एक स्क्रिप्ट आहे की ती स्क्रिप्ट अशी होती, जाहीरपणेच बोलतो काय लपवण्यासारखं काय नाही, जे माझ्या नशिबात असेल ते राहील, जायचं ते जाणार। कसं असतं, एक आता समजा गावाकडून आलेली व्यक्ती आहे, ती एका मारवाड्याकडे काम करते, मारवाड्याकडे भांडीघाशाचं काम करते, आणि भांडीघाशाचं काम करत असताना ती व्यक्ती तिथेच आहे ना एमपीएससीचा अभ्यास करते, आणि ती एमपीएससीचा अभ्यास करून पोलीस ऑफिसर होते। पोलीस ऑफिसर झाल्यानंतर त्या व्यक्तीला एका ठराविक ठिकाणी ड्युटी लागते, ड्युटी करता करता तिथे एक जहाज लागतं, ते जहाज तो स्वतः लुटतो आणि तो क्रिमिनल बनतो, गँगस्टर बनतो, वाममार्गाने संपत्ती मिळवलेली असते। आणि एक दिवस असा येतो की त्या संपत्ती वाटपावरून त्याच्या मुलांशी वाद होतात, आणि मुलं त्याला फायर करतात, तो दोन्ही मुलांना फायर करतो। अशा ह्या जीवनामध्ये ना असलेल्या घटना असतात, आणि त्या आपण प्रत्यक्षात उतरवण्यासाठी निर्मिती करतो। म्हणून आजूबाजूला होणाऱ्या घडामोडीचा विचार करून काही आत्मचरित्र आहे कलाकार, म्हणजे समजा दादा कोंडेंचं आत्मचरित्र आहे एकटा जीव, तुम्हाला खरोखर कलेची आवड आहे ना तर नक्कीच ते पुस्तक वाचा तुम्ही। एवढं बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो, जय जय महाराज।